उंचायेच्या आकाशार उजवाड दिवची सुबी सुबी तारां आसतात. तांकां पळोवन थोडे धादोस जातात. तसलींच तारां मनशा गर्भांत ती जल्म घेतात आनी परजळाची ओपू थोड्यांच्या ताळ्यांत तरी देव जल्मतानांच ओंबता. हाका आमी संगीताची सकत म्हणटात. असली सबार संगीताची तारां कोंकणी समाजांत आपली धाटी मोठी देणगी दिवन लोकांच्या मती पर्द्यांत सदांच जिवी उरतात. तांचो ताळो लोकांच्या काळजांत तावन केदींच माजवन वचना. पूण तांकां रूप रूप देखचें तांच्या बवरेच्यांक मात्र साध्य आसतना सर्वांगी ते भाग लाबना. आनी असल्या तालेंतांक ओळख करून दिवचें मोलादीक दिर्वे आनी कार्य जावन आसा दोरेमिफा. ह्या अपुर्बायाच्या लोकमोगाळ कार्याक तुमकां स्वागत. संगीत ही एक ऍपला बरी सगळीं खावंक आशेतात. तिचो ताळो ही ऍपला बरीच. ड्रीम बॉय म्हणून तिणें गायतना सबार तरणे तरणे तरणाटे तिच्या ताळ्याच्या मोगार पडले. तसली कला आपल्या जिणेंत लिपोवन दवरली. आवाज आनी मौन आसल्या मदें संगीताची जर ताळ आनी सोबाय वळयली एक माधुर ताळ्याची गवपिंटी. थोडी मात्र पदां तिणें गायल्यान तरी त्या सक्कड पदांक परिपूर्ण न्याय तिणें दिला. आनी देवस्तुतेच्या भक्ती गायनांत देवाची बास रंगी ताळ्यान गावून भक्तिकांक देवा संगी प्रशांत रितीन मिलन जावंक अवकास करून तिणें दिला. अशें लांबायेची परिचय आशनांतली भांगराळ्या ताळ्याची गवपीण बाय लिझी डिसोजा तुमकां ह्या दोरेमिफा कार्याक मोगाचो स्वागत सुस्वागत. तुकाय स्वागत ज्यूड. दैजीबील टीव्हीच्या सेर वीक्षकांक लिझी डिसोजाचे प्रणाम. मोगाच्या वीक्षकांनो, बाय लिझी डिसोजान जावन ते संगीत शेतान ह्या देवस्तुतेंत अपार देणगी दिल्या. आपल्या तरण्या प्रायर तावन तिणे सबार प्रशस्ती तिका लाभल्यात. ताची मोठवी झळक दवरची तर कोंकणी नाटक सभेन देसीजी हंतरासा केल्ल्या संगीत स्पर्धांत 3 वर्सां प्रथम भोवमान तिका लाभला. कोंकणी नाटक सभेन आसा केल्ल्या दोड्या गायन स्पर्धांत ती 7 वर्सां प्रथम भोवमान तिणें आपणायला. सांगतस जम्या गायनांत ती तिणें भाग घेतला. 7 वर्सां प्रथम भोवमान जोडून घेतला. सबार पिरगजांनी संगीत वरायणार जावन आपली सेवा तिणें दिल्या. 1980 आनी 2 इसवेतावन 2008 वर्सां वरेक मंगळूरच्या आकाशवाणीर कोंकणी कंतारांचे कार्यक्रम तिणें मांडून हाडला. असल्या सबार देण्यांनी भरलेली एक अपुर्बायाची गवपीण बाय लिझी आज आमच्या संगात आसा. निजायकी वरतो संतोष आनी आमकां अभिमान. परत तुका हांव बरो स्वागत मागतां. लिझी बाय, तुमच्या लागीं म्हजो संवाद हांव सुरू करतां. तयार आसात गे? तयार आसा. तुमच्या तोंडार हांसो उलयतालो म्हाकाय बारीक खुशी जाले. हांवें आयकलां तुमचे 6 जण भाऊ पोलीस डिपार्टमेंटान वावर करतले. खंय खंयसर वावर करतले ते? पोलीस डिपार्टमेंटान ते वावर करिनातले मागीर. पूण म्हाका हांव तरण्या प्रायर गायनाक सिंगिंगाक आनी पर येता ना, म्हाका पोलिसां बरी ते गायड करताले. तशें कित्याक म्हळ्यार हांव सकाळी भाऊ उरणी हांव ल्हान जाल्ल्यान ते म्हाका 17 येन हांवें आसा जे म्हळ्ळ्या अर्थान ते म्हाका गायडनेस दिताले. बॉडी गार्डा बरी फाटल्यान बॉडी गार्डा बरी म्हळ्यार मस्तो प्रोग्रामांक आनी पर म्हाका सिंग करूंक आसले ते दळा. आनी ड्रामाक आनी पर बिजय हांव सिंग करतालीं. सुवाय मात आनी पर आसलीं कोयरांत आसलीं ते दळ म्हाका सिंग करूंक आसलें ते दळा. पक्कन रात आनी पर जाल्यार ते प्रोग्राम आखेर जावच्या पयल्यानच म्हजे भाऊ म्हाका रेडी राखो रावताले घरा पाटी आपोवन. तितलें बरें 17 येन आनीक बऱ्या मर्यादेन आमी कुटांब बांदून हाडिल्ल्यान म्हजे भाऊ तितले मस्त म्हजे खातीर ताणी मेहनत केल्या. भयणीचेर तांकां तितलो मोग? तितलो मोग कित्याक म्हळ्यार हांव सकाळून ल्हान जाल्ल्यान ताणी म्हजे मस्त 17 खाण गेल्या. तशें जाल्ल्यान आज पर्यंत हांव बऱ्या तरान बरें करना देवस्तुतेन मस्त बरें करना. कोणी आनी तुमकां बादाकर्षण नाका म्हण ते बारे तुमच्या फाटल्यान देताले ते. तर तुमचे जल्म खंयसर जाले? म्हजो जल्म दिर्बेल फिरगेजंत. म्हज्या बापायचें नांव लाजरस कॉन्सेसो आनी म्हज्या आवयचें नांव आलिस कॉन्सेसो.
आम्ही 11 जणा भुरगी 11 जणा भुरगी आमचं दहावी हांव जाऊन आसले इंडियाचे क्रिकेट टीम आले म्हणजे भाऊ विक्टर कॉन्सेसो आणि एक भाऊ बॉम्बे वारुकर्ण आसा मागीर दोग जण भाऊ हांगाच आसात उरली उरली पुरो म्हणजे ल्हान आसताना तर म्हणजे भाऊ सरल्यात काय पण मग 10 जण भाऊ हा वडले नेंगे तुम्ही सेली एकली तिगे ना आणि एक बहीण असली मग तुम्ही या संगीतात कशी सुरुवात केली आविष्काला घेताना 5th स्टँडर्ड अंत मग इजेच्या कॉयर मास्टर देवाधीन सी यू पिंटोन माझा ताळो पळोन मग संगीत आखताना त्याच्या कॉयरात काण गेले आणि अवलान प्रायरतावनस विजय कॉयरात ते सिंगिंगात जाऊ असले आणि तो माझा पहिला सो गुरु ताणे मग बरं ट्रेन देऊन बरं काही एका शिस्तेन गावंक मग त्याने शिकले त्याच्या नंतर तुम्ही कल अभ्यास केला संगीतात संगीतात अभ्यास करू ना हांवें काय पण हांव इगर्जेनी आणि खूप विक्टर कॉन्सर्टच्या नायटांनी आणि परत हांव सिंग करताली तुमच्या भावाच्या नायटांनी भावाच्या नायटांनी मागीर फस्ट जेरम डे सोजाची एक डॉन बॉस्को नाईट जाल्ली त्या नाईटात हांव फस्ट सिंग केलें त्याच्या उपरांत मस्त अंत मस्त प्रॅक्टीस हांवें सिंगिंगात कॅसेटांनी आणि परत सिंग करताना मस्त प्रॅक्टीस आणि परत काण घेऊन त्यांत म्हाका एक प्रॅक्टीस म्हण जाले सिंगिंगाक कोण संगीत नायटांनी करता ते तुमकां तरबेती दिताले तरबेती दिताले पण संगीत नायटांत हांवें सर्ट सिंग करू ना म्हज्या जेरम डिसोजाच्या नायटांत आणि विक्टर कॉन्सेसोच्या नायटांत विक्टर कॉन्सेसो म्हजो धाकटो भाऊ त्याच्या नायटांत हांवें सिंग केलें एक अपर भायसो संगीतकार तुमचो भाऊ आणि मस्त सादो आणि सादो तो सादो आणि बोलो म्हणजे आणि त्याचे मग सॉंग्स बरी बरी लाईक जातात आणि कॅच करूक मग विज्ञान जातात तसे त्याच्या नाईटात हांवें सिंग केले आणि आज पर्यंत हांव कॉयरात सिंग करना आसा आता हांव मिलार आसा मिलार फिरकेजन तुमची वस्ती नाही मिलार फिरकेजन म्हणजे वस्ती आणि मस्त कॉयरांनी हांवें सिंग केला आणि सिंग करतानाय म्हाका मस्त बरी तरबेती मेळ्ळ्या आणि मुख्य जाऊन फॉर ऑल्टो आल्बुकर्कान दुवी कोगुळ ताणें म्हाका मस्त म्हज्या टॅलेंटान मस्त ताणें म्हाका तरबेती दिला हांवें आयकलां इजय घरांक तुमचे वरी इल्लेशी बेजारां आसा खंय संगीतान कित्याक ती हांव इजय कॉयरांत आसली आणि त्या वेळा डॉन बॉस्कोलांत कॉम्पिटिशनाच्या वेळार देसीजीचे कॉम्पिटिशन ते कॉम्पिटिशनाच्या वेळार त्या त्या फिरकेजीचें ते नाव दिवन त्या त्या कॉम्पिटरान कॉम्पिट करीचे म्हणून आसले आतांय आसा तशें हांव प्रॅक्टिसाक मिसाक हरियेकाक सुवेमाक पुरो हांव विजय येताली पण हांव कॉम्पीट करू रावले ते वेळा म्हाका प्रायज मेळटाना लिझी कॉन्सेसो देरे बेल म्हण येताले त्या वेळार इजय घरांक मस्त बेजाराय जाताली कित्याक म्हळ्यार प्रॅक्टीस सकाळान ती लिझी हांगा आसा आणि लास्ट ते प्रायज काडटना त्याचे नाव आणि त्याची फिरगेज देरे बेल म्हण सांगताना म्हण सांगून पूण शिप्पा मिस्त्री कॉयर मास्टर मस्त म्हाका हे करतालो अभिमान पावतालो म्हजे ते आणि म्हाका मस्त संतोष जातालो खंडी जाऊन आज तुमची उतर आयकून इजय घरा खंडी जाऊन बेजार जाऊनची ना ते जाणार तुमच्या काळार सबार जाणा संगीतकार बरे बरे गावपी आणि इजय फिरकेजीन आसले न्ही गे तांचे तुमची साळा वळ आता कशी बरी आसा गी तुमची आता बरी आसा जॉल पिरेरा आसा ते कॉयरांत संगीत गुरु आणि केदाळे खंयच्याय फिरकेजांक हांव मोर्नाक आणि खंयच्याय फिरकेजांक गेल्यार म्हाका बरो स्वागत दितात आणि त्यांच्या कॉयरान म्हाका आपयतात अजूनही तुम्ही ते कॉयर पंगडान आसात आता पोर दोग पदऱ्या पसरिल्ले त्या दळाय वॉलेंशिया कॉयरांत हांवें सिंग केला तशें म्हाका सिंग करूंक देवस्तुतेन सिंग करूंक म्हाका मस्त संतोष आणि अभिमान खंडित खंडित देवाच्या सेवेंत तुम्ही भरपूर पाठिंबो दितात म्हणल्यार ते एक देवाच्या देण्यांत म्हणून हांव तुमकां सांगता न्ही गे मोगाच्या वीक्षकांनो बाय लिझीचे पहिले पद असा वारे आरोपच्या पारव्या उतरा आणि ताळो असा विक्टर कॉन्सेसो हांची हे आता आम्ही ऐकूया
भार्या रूप चा पारव्या देवरेकरूं लीजी बाय तुम चापर बायचें पौधू आमका सकड़ाएंगी ददोशी करूं सकले तुम सो मोगा सो पति राय सिरिल डिसोजा एक नावार्दिक गिटारिस्ट नेंगी संगता सर वजंत्र ते खेलतले आणि त्या वेळार तुम्ही एका पुरब्याची गौपीण आणि तुमचे भाऊ खडक दिंडे मनाय असो नी कसे तुम्ही लव मॅरेज केली तुम्ही आम्ही लव मॅरेज नाही आम्ही अरेंज मॅरेज इत वयगे माझा भाऊ विक्टर कोनसेसो सिरिल डिसोजाच्या पंगडांत गिटार खेळटालो आणि त्याला सिरिल डिसोजान विक्टरकडे म्हजे भशेन दिसारण ही सैरीक जाल्ली हो भावान सांगले भावा कडे ताणें विचारिल्लें कित्याक म्हणल्यार हांव बॉम्बे गेल्ली म्हजे इस्काल शॉर्ट एंड टायपिंग परत जाल्या उपरांत हांव बॉम्बे गेल्ली कामा खातीर त्या दाळा म्हाका थंय इगर्जंत कुर्ला इगर्जंत हेलन डिक्रोजाचो भाऊ बाबू टॅब म्हाका मेळ्ळो मस्त प्रायवन पूण जाल्यारूय तो ताका सिंगिंगांत कोणाय सो ताळो बरो आसा म्हणल्यार ताका मस्त खुशी आयकोंक आनी बरं तशें ताणें म्हाका बॉम्बेच्या रेडिओर प्रोग्राम दिवंक ताणें म्हाका आपोवन व्हेले खंयच्या इसवेन ते तुमकां प्रोग्राम दिवंक 1969 त्या दाळा हांवें थंय फस्ट टायम बॉम्बेंत हांवें रेडिओ प्रोग्राम दिले कोंकणींत आनी त्या प्रोग्रामांत हेनरी टी डिसोजान म्हाका गांवांत धांवन ताचे सॉंग्स आनी म्युजीक म्हाका प्रोग्रामाक धाडिल्लें
आणि बाबूश म्हणल्या म्युझिशियन आणि म्हाका प्रॅक्टीस दिवन हांवें ते प्रोग्राम बरे यशस्वी करून सिंग केला. आणि ते राखण्यारी आयिल्ले म्हजे विशयन ते फांकी ओंदू गावपीण म्हणून बरे टायटल मुखांतर म्हजे विशयन आयिल्ले. तुम्ही तुमच्या विषयात बरे खुशी असतात. नाही गे आता आम्ही किती साधन केलं ते आमका संतोष भोगायचे ते. नाही गे मला मस्त खुशी सिंग करचे आंदे किती देवान दिलो ताळो आम्ही केदाळरी तो बरे आकृत व्यापारी जेशवाय तसे जाल्ल्यान मला कोणी मला सिंगिंग विषयात म्हजे कडे हे करताना रिक्वेस्ट करताना सिंग करूंक आणि हा केदाळरी ना म्हणा ना. नाही गे आणि गरजेच्या संगतीन म्हजे भलायकी बरी आसले ते दळा हा बऱ्यांकन वावर करता. नाही तर आता तुमचे एक सुबीत कुटाम तर तुमच्या कुटुंबाच्या विषयात आमच्या वीक्षकांना गेला सांगशात की म्हाका दोघा जणां भुरगीं म्हज्या मलगडे भुरगीं लविना डिसोजा ते 1987 ते देवादीन जाले. बरें सिंगर ते म्हजे भुरगें बरें टॅलंटेड पण सडन ते हुशार नसताना पडले आणि कहिली पिडा म्हणून तू ताची आमकां मेळोना. आम्ही मस्तूकडे हॉस्पिटलांनी आणि परत ताका व्हेले फस्ट हांगा कोडियाळ ताच्या उपरांत आम्ही ताका बॉम्बे व्हेले. मागीर थंय जावन ते बरें जावन गांवांत आयले पण मागीर सडन परते ताका जोर ताप आणि परत येवन ते हुशार नसताना पडले आणि ताच्यो शिरूत वंडरले बरी ताका एक ती पिडा आणि तकलें ताणें परत तें बरें उलयतालें सगळें सांगतालें. कहली पिडा ती कहली कहली पिडा म्हणून ती डॉक्टरान सांगलें डर्मोसायटीस एलर्जी म्हणून सांगलें डॉक्टरान. पूण आम्ही कितले वखद केल्यार मागीर आम्ही ताका लास्ट वेल्लूर व्हेलें थंय सगळें ताचें इनवेस्टमेंट जालें पूण थंय ताची खंयची पिडा मेळोना. लास्ट तें सरल्या उपरांत वखदां न्हिंत तें सरले म्हणून डॉक्टरान आमकां सांगले. त्याळ आमकां भोव चड खंत बेजारय जाली कित्याक हांव म्हज्या भुरग्यां बरें टॅलंटेड आनी मलगडें भुरगें म्हजें तशें आसता. ताच्या नांवान ताणें म्हाका एक चिरको भुरगो मागोवन दिला. आतां तोय बरो टॅलंटेड आनी म्हजें आनी एक भुरगें कॅरल डिसोजा तें बरें टॅलंटेड भुरगें म्हजें. वट्टू तुमकां तेगा भुरगीं न्ही गे तेगा भुरगें सुरूचें भुरगें सुरूचें भुरगें म्हजें लविना डिसोजा तें सरलें ताच्या उपरांत म्हाका 9 वर्सां उपरांत चिरको भुरगो जालो तो एंटनी कॅनी डिसोजा आनी लविना उपरांतलें म्हजें भुरगें कॅरल डिसोजा. कॅरल गायता कितें बरें संगीतकार कितें ऑल्टो बरें सिंगर आनीक म्हजो चिरको बरो रॉक सिंगर जावन दी जावन दी. पण तुमच्या त्या दुखा मदीं तुम्ही तुमच्या तोंडार तो एक हांसो आसात म्हणल्यार निजाय की एक देवान एक तुमकां एक वरतें देणें दिला. तेदळा तुमच्या पती कडेन ते कशें तुमी फस्ट तुमची ती मुलाखत जाल्ली तुमी मोगार पडून काजार जावन म्हणलें तुमी आवय खंयसर मुलाखत जाली तुमची दोगांयची पयले आमची मुलाखत जाली डॉन बॉस्को हॉलांत येते. हांव ते बॉम्बे प्रोग्राम दिल्ले ते दळा म्हाका हांगा डॉन बॉस्को हॉलाच्या एनिवर्सरीक म्हाका सिंग करूंक चान्स दिल्ले देवादीन जे बी रस्किन्यान आनी ते दळा हांवें सिंग केल्लें. ते दळा म्हजो भाऊ सिरील डिसोजा आनी परत ते आसले ताच्या उपरांत सिरील डिसोजान म्हज्या बाबा विक्टरा कडेन म्हजे विशयन उलयलो आनी आमी काजार जाले उपरांत मस्तू आमकां कॅथलीक सब क्लबांत मस्तू आमकां प्रोग्रामां मेळटालीं सकाळीं संजेर सकाळीं संजेर मस्त प्रोग्रामां मेळटालीं. मागीर एक दोन तीन वर्सां 3.5 वर्सां उपरांत सिरील डिसोजाक गेल्पांत एक वेकन्सी मेळ्ळी तो तेंकां मार गेलो. हय ताच्या उपरांत हांव देव स्तुतेंत येते हांव गांवान आसलें ताणे ते काम करताना तुम्ही हांगा तुमची स्तुती करून म्हणत आसले जाऊ दे. तुमचें दू लविना डिसोजा ताच्या आमा रोडासाक तुम्ही डॉन बॉस्को हॉलांत तुम्ही शिल्ड आणि तुम्ही असा केला नाही गे त्या विषयान आमच्या पेक्षा केले सांगशात गे ते सरळ 8 वर्सां ते दळा डॉन बॉस्को हॉलाचो मॅनेजर एडियाबो तो आमकां भोवमान मोगासो आसलो आतां तो देवादीन जालो तो म्हजे कडेन ह्या विशयांत शिल्डा विशयांत फस्ट ताणें म्हजे कडेन
तो म्हजे कडेन उलयलो आनी म्हाका म्हजें भुरगें इतलें सिंगर न्हितलें बरें टॅलंटेड भुरगें म्हणटा ना म्हाका त्या क्षणा म्हज्या मोतीक आयलें म्हज्या भुरग्याच्या नांवान त्या दाळ हांवें दिल्ली 1987 हांवें म्हज्या लविनाच्या नांवार फस्ट शिल्ड दिल्ली आनी ताच्या उपरांत दुसऱ्या म्हज्या उरल्या दोगां भुरग्यांच्या नांवारी हांवें ताच्या उडासाक शिल्डी दिल्यात तश्यो म्हज्यो दोन तीन शिल्डी थंय डॉन बॉस्कोलांत आसा अजुनी ताच्या नांवार ते अजुनी ताच्या नांवार त्यो शिल्डी येतात भुरग्यांक जावं जावं तुमचो पूत एंटनी केन यू न्ही गे तो एक बरो रॉक सिंगर आनी तुमच्या मलगड्या दुबेचे देणे ताजे ते आयला म्हणून तुमचे लागी ती पातेणी आसा गी काले म्हणटात तुम्ही वय ती पातेणी म्हाका आसा आनीक ताचे गुणी साधारण मलगड्या भुरग्या परीत म्हजे आसात न्ही गे वय आनी म्हजी भुरगीं मस्त सादी कालती आनी कितेंय नाही म्हणले म्हजी भुरगीं करिनात आम्ही आवय बापायनी सांगले बरीच म्हजी भुरगीं भयंकर मोगान आयकून करनासात तुमगेर तुमचो पती राय गिटार खेळटा तुम्ही पोदां म्हणतात तुमचो पूत रॉक सिंगर आनी एकलें आल्टो घालता तर संगीताचे सोंजो घरान जोरान जातात की वय आतां म्हळ्यार म्हजी भुरगीं गांवान नात म्हजो चिरको दुबय आसा आनीक म्हजें चेडूं मस्कत आसा आनी किशोर पिरेरा कडेन ताचें लग्न जालां खंयचो किशोर पिरेरो तो वेणोरसो म्हज्या तो खंयचो अण्णासो हांव वळखत आसा का जावं दी जावं दी काजारा उपरांत तुमच्या पुतेरेचो सहकार तुमकां संगीतान कसो आसलो तो एक म्युझिशियन जाल्ल्यान आनी तो इगर्जंत ऑर्गन आनी पुरो कॉयरान खेळटालो आनी लास्ट दोन वर्सां पयल्या म्हणसर तो मिलार इगर्जंत पयल्या मिसाक तो ऑर्गन खेळ्ळा तशें तो म्युझिशियन जाल्ल्यान आनी हांव एक सिंगर जाल्ल्यान हांवें बऱ्यांकन त्या म्युझिका प्रमाणेंत एक नोट चडून जायनाशें बऱ्यांकन करेक्ट सिंगर नासाशें म्हणून ताणें म्हाका मस्त ट्रेन केला आनी मुख्य जावन इगर्जन हांवें सिंगरचें किर्ताना म्हाका तो बऱ्यांकन घरांत प्रॅक्टीस दिवन हांव सिंग करतालें कॉयर मास्टर दुसरें आसा तें मिलार पूण ऑर्गनाक मात प्ले करतालो सकाळीच्या सोरांच्या मिसाक आनी हांवें आयकलां तुमचो पती राय एकदम कडक गी खंयच्यान संगीतांत की या कुटुंबा जिवितांत काले म्हणटात तुमी कुटुंबा जिवितांत कडक ना बरो जॉयल टायप आसा तो ताणें सांगिल्लें बरें सगळ्यांक करेक्ट आसल्यार तो मस्त जॉयल टायप आसता आनीक कडक सिंगिंगांत मात म्युझिकांत ताका करेक्ट जाय जे सिंग केल्लें एक नोट सड उणे जावं नजो आनी रॉंग सिंग करून एक मार दोन कुडके ना एक मार दोन कुडके करिना पूण मस्त पटी ते सिंग केल्लें करेक्ट जायना जाल्यार रिपीट रिपीट सिंग करूंक पडटालें मागीर म्हाकाच राग येवन हांवन तूं थंय तावन येताली तुमकां राग येता म्हणलो तुमी तर तुमच्या घरांत बॉस कोण पयले बॉस तत्व त्या दळाय तत्व आतां हांवें तत्व कित्याक हांवें आयकलां आतां बॉस तुमी गे वयगी सारके गे आतां प्रायज जावन येता ना आनी पुरा घर आमचे पयलेचे बरेच बऱ्यांकन देव बरांतेन बऱ्यांकन सलाजे जाल्यार आमी इल्लेशें थंय थंय इल्लेशें बॉस पण करचें पडटा नाजाल्यार तें सारकें म्हण म्हाका बोगाना देखून रियेका सांगता न्ही इल्लेशें जागोण इल्लेशें सत्राय तें पुरो हांव इल्लें बॉस पण करता ना म्हणून नागी काडना न्हू रागान पुरो आमी कांय ना बरें घेन आमी आसा आनी मुख्य जावन राग करूंक जायना कित्या म्हळ्यार पयल्यान जावन आमकां बऱ्यांकन आमच्या पतिरायान आमच्या कुटांब बऱ्यांकन सांबाळून व्हेला आतां हांवें तो बऱ्यांकन आसा खंडी जावन अशें सबार कुटुंबां मोगानंत आसून दी म्हजी आशा जावन आसा जावन दी तुमच्या कुटुंब एक मोगान आसा म्हणून आजकाल तें आयकूंक मेळचें भारी उणें म्हूण दिसता पूण तुमी तें सांगलां आनी जाय की तुमच्या कुटुंबाक हांव हुगळी घुसारतां मानेस्त विक्टर कॉन्सेसो हांच्या लेखने तावन उदेल्लें अपुरबायाचें पोद आसा नेघार करिनाका तर हे सेंटिमेंटाळ पोद आतां आमी आयकूया
लिजीबाई तुमचे सेंटिमेंटल पोदू आमकां इल्ली बेजार हाडूंक शकलें. हांगासर रेड मुमेंट्स हांचो सवाल हांचो सलाद आसा. म्हणजे म्हजी एक सवाल आनी तुमची एक जवाब. तयार आहात गे तुमी? जायत. तुमी रांदच्यान बरें हुशार आसात म्हणून हांव आयकलां, देखून हांगासर शिंदूंक आनी खाय ना. तुमी चिकन चिल्ली स्पेशलिस्ट गे वयी गी न्ही? वय. तितले बरें रांदतात न्ही गे? फेवरेट टायमपास? फेवरेट टायमपास हांव गार्डनिंग आनी बरो करता. तातूंत कांय रांदवय म्हणून करतात गे? हय, रांदवय केळबे व्हडले व्हडले गडाय पुरो जाल्यात. तुमगेर व्हडले व्हडले गडाय पळोवंक मेळटात जाल्यार भोवंक आशो जागो. दुबय. दुबय कालें? थंयसर कालें. म्हजो चिरको आसा, तशें वसाजें म्हणून आशा आसा मोतीर. जावं. तुमचो मोगाचो पदाक घडणार? विक्टर कॉन्सेसो. बौस. बौस. जावं, बौसचेर बारी मोग आसा. तुमच्या रांदपांत नवऱ्याचें फेवरेट खाण खंयचें? नवऱ्याचें फेवरेट खाण सरपतेल. वय गे, साडावांनी दुकर दुकर म्हणचे हांगा सरपतेल, ताची बोटी खावंक बारीक कशी दिसता तांकां, आनी ती क्लीन करची कोण ती देवा. क्लीन क्लीन पुरो दोत्त करनाटा. दोत्त करनाटा गे, प्रॉब्लेम ना. तुमच्या पसंतीचें खाण?
म्हज्या पसंतीचें काण सडाव जावन रांदयत रांद केल्ले बरें दिसना तुमी जावन दी पसंतीचो रंग वायट क्लीन जिवितान मोगाची व्यक्ती म्हजो पती राय आनी म्हजी भुरगीं तुमी देरेबैल इजय रुजाय आनी मिलार वस्ती करतल्यात तर तुमच्या मोगाची फिरगस खंयची म्हज्या मोगाची फिरगस इजय आनी ती यादीन जावन गे यादीन जावन तें कळारान तेणी पर आसलें देखून तेंत म्हाका संगीताच्या दाण्यान ते बॉल मेळिल्लें तशें मोगाची न्ही तशें म्हाका मोगाची आनी इजय घरा मस्तू म्हजे कडेन अभिमानान मोगान आशिल्ली जावं कोयरांत कितलीं वर्सां तुमी सेवा दिल्या कोयरांत हांवें वट्ट 5.5 वर्सां सेवा दिली 5.5 वर्सां न्ही गे देवान एक अपुरबायाचे एक तुमकां ताळो दिल्ल्या आज इतलीं वर्सां ताची स्तुती करूंक तुमकां देवान फावो केला खंडी जावन तुमकां हांव चेपे उखलतां आनी हांगासर हांवें विचारल्या सर सवालांक तुमी बरी जवाब दिल्या वयगी बारी हांसोन हांसोन तूं गाल फुलोवन फुलोवन आन्सर दिला तुमी देखून हांगासर रेड मुमेंट सांचे तावन आनी सांगातच आमच्या दायजी वल्ड टीव्हीच्या तर्फेन आनी आमचें एक मोगाळ टीम आसा दोरमेपा टीम तांच्या तर्फेन ही तुमी मोगाची काणी स्विकार करचे दायकन घेया हांगासर ओपन कर म्हणूंक ना न्ही लिझीबाय हिंदी सिनेमाचो फमाद गझल किंग तलात मेहबूबदा सांगता तुम्ही गायला वो अवकास तुमका कसो मेळ्ळो वो अवकास हांव बॉम्बे रेडियो प्रोग्राम दिल्या उपरांत म्हाका तलात मेहबूबदान कॉन्टेक्ट केलें आनी ताच्या गझल सिंगिंगाक म्हाका सिंग करूंक जाता गे म्हूण ताणें पयलें म्हजें प्रॅक्टीस काण गेलें मागीर ताणें म्हाका ताच्या सिंगिंगाक केलें आनी हें 1917 ताच्या एकाच कोवळ्यांत हांवें गायलां कित्याक म्हूण सांगल्यार मागीर म्हाका गांवांत हांगा सैरीक एक काजाराक तयार जाता दिसता भवानी बुरा हें केलें मागीर म्हाका गांवांत येवचें पडलें तशें मागीर गांवांत हांव येवन सेटल जालें न्ही काजार जाल्या उपरांत नवऱ्याक घेवन वचूंक जाता ना गे तुमकां नवरो तशें सोडून अवकाश दिवन मस्त इगर्जेचें ते हें ऑर्गन वाजोवन जे मिसाच्या वेळार बिजी आसलो आनीक तो काजार जाल्या उपरांत 3 वर्सां उपरांत गल्फाक गेलो तशें जाल्ल्यान सायड तो हे परासंग तेणी मेतर जावन मेळो ना पूण ताणें म्हाका सुरू तावन काजार जाल्या त्या दाळ तावन विदोळ पर्यंत बरो कंद असो म्हाका सहकार दिला आनी बऱ्यांकन ताचें कुटाम ताणें बांदून हाडला तुमच्या लेखार आदल्या संगीताक आनी आतांच्या संगीताक कसलो तफावत आसा कितें म्हणटा तुमी आदलें संगीत आनी आतांचें संगीत म्हणटना संगीत सादारण संतोशाचें ते पूण आदल्या संगितांत गावचीं पोदां बरी अर्था बरीत आनी कितें तीं गायतात म्हूण सांगून बऱ्यांकन समजतालें आतांच्या संगितांत एकदम म्युजीक असो वॉल्यूम एकदम लावड जाल्ल्यान कितें तें सिंग करतात म्हणून समजना म्हळ्यार आदल्या पदांनी उतरां बरोबर स्वस्त आयकतालीं आनी खंयच्याय एका विशयाचेर बरेंकन पदां मांडून हाडटालीं ताका एक बरो अर्थ आसलो आदल्या पदांक आतांच्या पदांक समगट्ट अर्थीक आलें म्हूण कळना वट्रसी एक बोबाट मारले बरी आनी म्युजीकय तशेंच तें आयकनातले बरेंच बोबाटस जाता मस्त काजारांक आनी बरो पळयलें हांवें तशेंच जाता आज कालच्या यूथ जनरेशन आसात तांकां कळक म्हळ्यार उडकाणां जाय सट जायचे न्ही गे सारके देखून आदल्यांक आनी आतांच्यांक तुमी कंपेरिजन करता आसतना आदली उतरां बरी आली म्हणून तुमी सुडाळ उतरां आनी स्वस्त समजतालीं आनी बरी एक अर्थ बरीत उतरां न्ही आतांची उतरां तितली एक पाड म्हणून हांव म्हणना पूण तें म्युजीक लावड जाल्ल्यान ती कळली उतरां म्हूण सांगून आमकां सारकें समजना तुमी येदोळ लगभग कितल्या कुवळ्यांनी पदां गायल्यात सांगात देवस्तुतीच्या म्हळ्यार कांतारच्या सिडींनी तुमी गायला कांतारच्या सिडींनी हांवें
சாலிசு செடினியா வெங்காயிலாம் கந்தாராஜா கந்தாராஜா அன்னைக்கு ஊர் இல்லையா லாரன்ஸ் அல்டானா அன்னை பிஹெச் பிண்டோ ஃபதர் சார்ல்ஸ் வாசு எஸ்விடிச்சு ஃபதர் சார்ல்ஸ் வாசு அன்னி கொங்கணி பக்தி கீதா அன்னி மைக் சைமானாச்சு அந்த அனுப்புறா தஷம் புறா ஒட்டு மஜி பொன்னாஸ் அன்னி பான்ஸ் கோவிலி அன்னி அவன் கையிலாம் तुमच्या बाबाक सोडून सोडले गवनाक तुम्ही म्हणजे भाऊ बॉम्बे गेलो नाही त्यांच्या कोवळ्यान तुम्ही गायला गेला त्यांच्या कोवळ्यान गायला त्याच्या कोवळ्यान गायला त्याच्या नाईटाने गायला नाही इतल्या बरं कॅसेट आणि म्हणताना हांवें सांगचे ते दाळ तू म्हजे वट्टू हांगा नातलो बॉम्बे गेल्लो तशें बॉम्बे त्याच्या नाईटांनी आम्ही वचून हांवें आनी म्हज्या भुरग्यांनी वचून सिंग केला अजूनही सभार जण म्हणतात तुमचं ताळो असा म्हणजे 16 वर्षांच्या चेडवा बरी असा घ्या आता हे कोलो कोलो गुटवो त्याच्या भीतर 16 वर्षांचे म्हणताना इल्लेशे उरू पाहिलं असतं तुमका नाही मग आकाशवाणी जाऊन कन्सेप्ट ताळो आणि बरं म्हणले मग लिझीबाई तुझं ताळो 16 वर्षांच्या भुरग्यावर मस्त जण म्हणतात की ते देवाची ती महिमा मग बऱ्यां सिंग करूंक देवान म्हाका एक ताळो दिल्ल्याक हांव ताका मस्त अर्घान दिता मस्त अर्घान होगळप दिता सदांय म्हाका अर्घा ताचे कडेन हांव म्हाका ताळो दिल्ल्या खातीर हांव ताका अर्घान दिता हिंदींत लता मंगेशकर आसा अजूनही तिचो ताळो पयलं कसो अजूनही तसोच आसा म्हणतात आणि हवे ऐकला निजाय की तुमका ते एक देवान दिले वर ते देणेच म्हणून म्हणता तुमका संगीतकारांक रिटायरमेंट ना की पण या विषयी काय म्हणतात तुम्ही कितलो तेम तांकां सिंग करूंक बॉल आणि गटाय दिता सरस्पर्धे ते दळ म्हणसर ताणी सिंग करू येत बळ आणि गटाय सांगा ताळो जायचे ताळो जायचे बळ आणि गटाय असल्यावर ताळो तांकां बऱ्यांकडे इम्प्रूव्ह करून सिंग करू येत तसे असता थोडे पटी प्रायज जाऊन येताना ताळो सामान सारखो असाना सारखो सिंग करूंक आणि बरं जायना तसे म्हणताना ताणी ताणीन समजवून इल्लें फाटी रावचे बरें नाजाल्यार इल्लें बरें घरा येयलें कांतारांगे आनी कालेंगे इल्लें सिंग कर प्रॅक्टीस कर सिंग करू येता आनी तूं रिटायरमेंट पुरा म्हणून कांय ना आनी प्रत्येक जावन देवस्तुतेंत केदाळारी सिंग करू येत देवाची स्तुती गावयेत वय एक आवयसो आणि एका भुरग्याचो मोग तुलान करूंक खंयच्याच व्यक्तींक जायना तर एका मायविशन लिखलेलें अपुर्बायचे पद उतरांनी ताळो असा मानेस विक्टर कॉन्सेसो हांची हे आता आम्ही ऐकूया
एक आवयचे पोद आयकून खंडीत जावन मौन आमचें खडलें. देव बरें करूं तुमकां. आजकाल सबार आमची तरणी तरणी युवा गोवपी आसात, तांकां कितें सांगूंक तुमी आशयतात? देवान दिल्लो ताळो आमी हरेका बऱ्या कार्याक आमी आमी वापरी जाय. मुख्य जावन देवस्तुतेंत आतां तरण्या तरण्या कलाकारांनी सिंग केल्यार भोव बरें. इगर्जन कोयारां आसतात थंय तांकां ट्रेनींग आनी बरें दितात. तशें बरें सिंग करना देवाक तांणी तांकां दिल्ल्या देण्यान तांणी देवाक वागाणल्यार देव तांकां भरपूर आशिर्वादांनी भरता आनी तांकां मुखारी एक सिंग करूंक देव फावो करता. हय, आज तुमी आमच्या ह्या परबाच्या दोरमेपा कार्याक आयल्यात. हांवें पळयलें सुरवेत हांव नाकेरी पूण आसा तुमी आसून नासल्यात. न्ही जाय की म्हाकाय बरी दादोसकाय भोगली. तर आमच्या निमाणे आमच्या वीक्षकांक मोगाळ वीक्षकांक कितें सांगूंक आशिता? हरेका संगीतकारांक आनी म्हाका सिंग करताना मस्त प्रोत्साह आनी म्हजे थंय अभिमान बघून म्हाका प्रोत्साह दिल्ल्या खातीर हांव तांकां सगळ्यांक रुणी जावन आसा. लिजीबाय, आज तुमी तुमचो वेळ घेवन फावट घेवन आमच्या ह्या परबाच्या कार्याक आयल्यात आनी सबार जाणांक तुमी आज एक मेलपंक जावन आसात. कश्ट काडल्यार गम पिळ्ळ्यार खंडीत जावन एका यशस्वीच्या पावंडाक पावयत म्हणून एक निदर्शन तुमी जावन आसात. तर आज आमच्या तरण्या कलाकारां लागीं आमी विचारचे एकच, आमी कश्ट काडया, मिनत करया आनी आमच्या कोंकणी समाजाची ह्या संगीताचें शेत वाडोवया आनी कोंकणी सो बावटो सगळ्या संसारभर उबया म्हणून सांगून आशेवन परत ह्या अपुरबायाच्या दोरमेपा कार्याक तुमी आयिल्ल्याक आमच्या दायजी वल्ड टिवीच्या तर्फेन आनी आमच्या सगळ्या दोरमेपा टिमाच्या तर्फेन तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं तुमकां. देव बरें करूं जेठ. सर वीक्षका, म्हाका तुमी नंबर डिस्कट मारता 3 दायजी वल्डच्या सर प्रेक्षकांक तुम्ही हांगा तर स्टार्ट करा. दायजीवळच्या सर ना फुरता रिटेक कर. दायजीवळ टीव्हीच्या सर्व वीक्षकां म्हणून आमचं टेन्शन करू नका. तू आरामात आता तुम्ही राग येता म्हणालो म्हणजे सॉरी. आमच्या वीक्षकांक मोगाळ वीक्षकांक कितें सांगूंक आशिता? तशें आसता हांव हरेका संगीतकाराक आनी म्हज्या सोशल हें लट हांव येता मुखार येता.